का याच्या मागच्या काही आम्हाला गोष्टी समजत नाहीत काय? त्याच्यासाठी म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, या मुंबईसाठी म्हणून की ज्याला महाराष्ट्र सांगवता नाही मुंबई आमची आहे आणि ती होतीच आणि आहेच आणि राहणारच। हे जे जुनं स्वप्न आहे की मुंबई गुजरातला जोडायची, हे जे जुनं स्वप्न आहे त्याच्यासाठी जे सगळे उद्योग सुरू आहेत त्याच्यासाठीचे उद्योग। देशाची आर्थिक राजधानी आहे आणि वित्तीय सेवा केंद्र जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे ते मुंबईत उभारणं योग्य ठरलं असतं, कारण सगळ्या फायनान्शियल संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे हे केंद्र मुंबईत उभारावं हा खरा तर पूर्वीपासूनचा प्लॅन होता, मात्र केंद्र सरकारने अचानक हे केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरून आता संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। यांचा डोळा हा मुंबईवरती आहे, हे जी मुंबई हे जे शहर आहे हे शहर हे मराठी माणसाला मिळू नये याच्यासाठीचा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ही मुंबई गुजरातला हवी होती आणि महाराष्ट्र म्हणत होता की नाही ही मुंबई आमची आहे, हिचा हक्क आमचा आहे, ही मराठी माणसाची आहे, त्याच्यावरती तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि त्या लढ्यामधनं ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ही मराठी माणसाला मिळाली, ती जी जखम आहे इतक्या वर्षांची गुजरातची आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, ह्या असल्या कुठच्या गोष्टीने जर समजा मुंबईतल्या मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नख लावायचा जर प्रयत्न केलात ना धिंगाणा घालू या महाराष्ट्रभर। तेल लावत गेलं मी काय बोललो होतो अगोदर ते एका आदराने एका प्रेमापोटी मी तेव्हा बोललो होतो की पंतप्रधान तुम्ही व्हायला पाहिजे वगैरे, पण ह्या असल्या गोष्टी नाही चालणार, असल्या गोष्टी नाही खपून घेतल्या जाणार इथे।